नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजच्या हार्ट टू हार्ट या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत हितगुज साधण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माननीय अविनाशदादा मोहिते. आपलं वज्रधारी न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण थेट मुलाखतीला सुरुवात करूया. दादा, पहिलाच प्रश्न माझा तुम्हाला असा आहे की तुमचा राजकारणात प्रवेश कसा झाला? माझा राजकारणामध्ये प्रवेश 2007 साली मी चालू केलं. मी या अगोदर माझं इंजिनिअरिंग पासआउट झाल्यावर मी 2-3 वर्ष एकूण नोकरी केली. 1 वर्ष मी पानिपतला होतो आणि 2 वर्ष मी गोव्याला चौगले इंडस्ट्रीजमध्ये होतो. अधूनमधून महिन्यातून एकदा येणं व्हायचं आणि इकडचे सरासरी कारखाने जर परिस्थिती बघितली तशी ती थोडी अडचणीची वाटली. लोक यायची, भेटायचे, जुना काहीतरी आजोबांचा वारसा होता आणि त्या अनुषंगाने लोक कारखान्याविषयी चर्चा करायचे आणि सगळे त्यांचे प्रश्न ऐकल्यावर कुठंतरी त्यावेळेस जी जवळची लोक होती त्यांना बोलून निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने कारखान्याच्या निवडणुकीसाठी बाहेर पडलो. तुम्ही नोकरी करत होता, सगळं सुरळीतपणे चालू होतं, पण ती नोकरी सोडून तुम्हाला यात यावं असं वाटलं? तेच सांगतो मी. ज्यावेळेस सुट्टीच्या निमित्त 15 दिवसातून महिन्यातून जेव्हा मी रेठ्याला यायचो, गावी यायचो, कारखान्याचे जे सभासद आहे जे आव्हानच्या वेळचे होते ते यायचे, चर्चा करायचे, आत्ता जे काही कारखान्याची परिस्थिती आहे ते सांगायची, कसा त्या लोकांच्यावर अन्याय होत चाललेला आहे त्याची चर्चा व्हायची आणि या सगळ्या अनुषंगानं सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन मग चर्चा करून मग या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीला होणारा अन्याय थांबवण्यासाठी बाहेर करायचा निर्णय. म्हणून तुम्ही हे पाऊल उचललं. तुम्ही आता आजोबांचा उल्लेख केला, स्वर्गीय आबासाहेब मोहितेंचा, तर आपण जर पाहिलं तर आबासाहेबांची तशी तुमची ही तिसरी पिढी, परंतु दुसरी जी पिढी होती त्यांनी तेवढा असं काय जम बसवण्याचा प्रयत्न केला पण तेवढं ते झालं नाही. पण मग तुम्ही आलात आबासाहेबांच्या नंतर. माझे वडील बाबा हे 83 पासून 89 कृष्णा कारखान्यामध्ये संचालक होते. नंतर बराचसा थोडा गॅप पडला, परत बांधणी नव्यानं करावी लागली. 3-4 वर्ष बांधणी केली, लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि 2010 साली कृष्णा कारखान्या निवडणुकीला आम्ही संस्थापक पॅनल सगळे सामोर गेलो. आबासाहेबांचं व्यक्तिमत्व तसं पुरोगामी आणि सर्वसमावेशक असं होतं, तर त्यांच्या काय आठवणी सांगाल तुम्ही? आबासाहेब ज्यावेळेस गेले तेच आम्ही सगळीच बहिणी भावना फार लहान होतो, 1-2-3-4 वर्षाचा असेल. पण आता भागात फिरतो. बरोबर. आबासाहेबांनी जे कष्ट घेतले कारखाना उभा करणं, जे भाग बांधून शेअर्स गोळा केले, हे फार मोठं योगदान. आजपर्यंत कारखान्या इतिहासामध्ये 2 घरांनी काही ते केलं हेच माणसांच्या मनावर बिंबवलं. बरोबर. परंतु आज भागात फिरत असताना सगळ्या संस्थापकांनी किती कष्ट घेतले, किती प्रयत्न केले आणि सगळ्यांचे, हां 100% त्यांचेच पुण्य आहे. आता जे निवडणुकीला सामोर गेलो त्यांचेच पुण्य सामोर आले. बरोबर. तुम्ही आता संस्थापक पॅनल घेऊन 2010 साली पहिल्यांदा कारखान्याची निवडणूक लढवली, त्याच्या अगोदर 10 वर्षाची सत्ता होती, तर तुम्ही ही किमया कशी साध्य केली? म्हणजे तुम्ही निवडणूक लढवली पण आणि भरघोस मताने ती जिंकून देखील दाखवली, तर हे कसं शक्य केलं? हे शक्य केलं सभासदाने शक्य केलं. फक्त माझं काम, माझ्यावर माझी सहकारी काय असतील, आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक सभासद लोकांच्या पोचण्याचा प्रयत्न केला. जी काही मतं आहेत, ज्या काही भावना आहेत त्या आम्ही त्यांच्यापाशी मांडल्या, त्यांना पटल्या, त्यांना रास्त वाटलं आणि त्यामुळे सभासदांनी 2010 साली संस्थापक पॅनलवर विश्वास ठेवला आणि आम्हा सगळ्यांना भरघोस मताने निवडून निवडून. दुसरा अजून एक किस्सा त्यातला असा की तुम्हाला 2 सुरक्षारक्षक अधिकाऱ्यांनी पाठवले होते की तुम्ही चेअरमन झाल्यानंतर, तर तुम्ही ते नाकारले होते. हां, कारखान्याने ते काय पहिला कसं होतं, जो चेअरमन त्याच्या तिथं वॉचमन कारखान्याचे हे सगळं पहिल्या दिवसापासून असायचं, पण निवडून आलो ते लोक आले इथं. बरोबर. काय गरजच नव्हती मला, कारण असलं मी कधी सुरक्षारक्षक असतील, गाडीचं वाहन असेल, कारखान्यात म्हणजे कारखान्याची गाडी असेल, कारखान्यात तेल असेल,
कारकिर्द बघता असेल मी माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत मी कधी वापरलं. लोकांनी दिलं भरभरून प्रेम दिलं आणि काही काय किरकोळ गोष्टीसाठी मी मन दाखवणारा माणूस नाही. मग माझ्या आजोबांनी पण तेच केलं होतं. आजोबांनी कधीसुद्धा 5 वर्षात भत्ता कधी स्वीकारलेलं नाही. त्या मी गोष्टी जुन्या लोकांच्याकडे ऐकून होतो. 5 वर्षात मीसुद्धा कधी भत्ता घेतला नाही आणि आजसुद्धा घेत नाही. जुने लोक काय सांगायचे आबासाहेबांबद्दल? म्हणजे आबासाहेबांचा म्हणजे कारखान्या शेअर्स कसे गोळे केले तर गाड्याच्या कमतरता सायकलवरनं प्रवास असायचा. स्वतःच्या खिशातले किती पैसे घेतले. त्यावेळेस कारखाने संस्थापक तात्याजी तळसरकर तळसरचे ह्यांनी कशा पद्धतीने मदत केली. त्यावेळेस त्यांनी कशा पद्धतीने मदत केली कारखान. म्हणजे हा ज्या गोष्टी संस्थापकांनी ज्या ज्या केल्या या लोकांच्या समोर येत नाही. हा इतिहास सगळा झाकून गेलेला. आजसुद्धा कारखान्यावरती जयंती पुण्यतिथी साजरी होताना फक्त 2 घरातल्या व्यक्तींची होती. आपल्या काळात सगळे संस्थापक सगळ्यांच्या जयंत्या साजऱ्या होत होत्या. त्यांचं योगदानच आहे, मान्य केलं पाहिजे. ते सगळेजण झाले, सगळे संस्थापक ते राबले म्हणून त्यास ती संस्था उभा राहिली. आणि एका कारखान्यामुळं या भागाचा परिसर बऱ्याचशा लोकांचं सांगणं झालं. तुमच्या 5 वर्षाचा जो कार्यकाळ होता त्यात तुम्ही कोणती अशी विशेष कामं केली कारखान्याच्या माध्यमातून? आपल्या 5 वर्षाकाळामध्ये आपण जेव्हा सत्तेवर आलो त्याच्यात साखर जी होती 14 रुपये किलो होती. 2 रुपये सगळ्यात पहिला मंत्री ही जी मी संचालक मंडळाची मीटिंग झाली तो निर्णय 14 रुपयेहून 2 रुपये किलो साखर करण्याचा घेतला. 17 इरिगेशनच्या स्कीम्स आहेत कारखान्याच्या, त्या 8 तास होते, त्या 16 तास करण्याचा निर्णय घेतला. राजकारणापोटी कुठलाही काम करायला आपण संस्थापक या काळात कधी कुणाला कमी केलं. हां, कामात कोण चुकला असेल, कमी जास्त झाला असेल ना असेल, पण राजकीयच्या पुढे कुणालाही कमी केलं. त्यांच्या ऑर्डर्स काढले, वेतन 45 रुपये. ज्या पद्धतीनं कामगारांचे कौशल्य त्या पद्धतीने ते वेजेस आपण आपल्या काळात संस्थापकांमध्ये आपण देत गेलो. कारखान्यामध्ये मॉडर्नायझेशन केलं. कारखाना 7200 कॅपॅसिटी आपली. मॉडर्नायझेशन केल्यामुळे कारखाना जवळजवळ 9000च्या आसपास गळप होऊ लागलं. ट्रॅक्टर एकदा आला 12 तासाच्या खाली होऊन ट्रॅक्टर परत जात होता. डिस्टलरीचा नफा जवळजवळ आपल्या काळात आपण 25 कोटीपर्यंत गेला. आजपर्यंत आजच्या तारखेपर्यंत जेवढा नफा आपल्या काळात डिस्टलरीत झाला आजपर्यंत कुणालाही झाला नाही. आणि साखरेचे दर कमी असताना सुद्धा त्यावेळेस काही 18-19 आसपास अडचणच होती साखर उद्योगाला, तरीसुद्धा 2324 रुपये दर आपल्या संचालक मंडळाने त्यावेळेस देऊ केला. आणि संचालक मंडळ 24 तास सभासदांची सेवेसाठी तत्पर होत. तर ही तुम्ही कारखान्यांची विशेष कामं सांगितली, परंतु आपण पुढे पाहिलं असतं असं म्हणजे तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तुम्हाला तुरुंगात देखील जावं लागलं, तर त्याबद्दल काय तुम्ही सांगाल? कारखान्याचं सत्तांतर झालं. सत्तांतर कशा पद्धतीने झालंय हे सगळ्या जगाला माहीत. कुठंतरी आत मत मोजणी मिळली, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने काहीतरी मॅनेज केले गेले. तुम्ही मला सांगा, आपल्या अगोदर राजाराम बापू सहकारी कारखान्याची निवडणूक झाली, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर कृष्णेची निवडणूक झाली. राजाराम बापू कारखान्याचे सभासद किती? माझ्या माहितीपर्यंत 12-13 सभासद असते. ती मतं मोजायला तरीसुद्धा तिथं विरोधात 2च उमेदवार होते. ती मतमोजणी व्हायला रात्रीचे 12 वाजतात. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे 33,000 सभासद, 2 पॅनल, तिची मतमोजणी व्हायला 5 उजाडते. कृष्णेची निवडणूक जवळजवळ 45,000 सभासद, 3 पॅनल, 6 वाजता तुम्ही निर्णय देऊन रिकामा होता. आम्ही ज्यावेळेस रिकाउंटिंगची मागणी केली, दिली गेली नाही. CCTV काय कॅमेरे लावा म्हणून
दिले गेले नाही, खाणीपासून मोजले गेले. आणि आपल्या महाराष्ट्रात आजपर्यंत सहकारी कारखान्यांचा जर इतिहास बघितला, कुठलंही पाणी आणि जर सगळं पाणी येतं पडलं तर सगळं पाणी पडतं. आज आपल्यासारखं 6 लोक 7 लोक अशी कधी महाराष्ट्राच्या इतिहासात गेली नाही. हे काउंटिंगमध्ये मिसमॅच झालं. आजसुद्धा 3 पॅनलमध्ये मला जास्त मतं मिळतात, या अर्थी पॅनलला कमी जास्त प्रमाणात तेवढी मतं मिळायलाच पाहिजे. हे काउंटिंगमध्ये सगळं मिसमॅच झाल्यामुळं हे आपल्यातली 6 लोकांनी तर विरोधी बाकावरती हात केली. नंतर मला जेवढं मतं तेवढं पॅनलला पाहिजे असं कधीच होत नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीमध्ये असा विषय आजपर्यंत झाला नव्हता. हा पहिल्यांदाचा मग तुमच्यावरती ते भ्रष्टाचार मग आले. कुठंतरी आपल्यापेक्षा जास्त मतं पडतात, उद्या कुठंतरी डोळी जड जाईल म्हणून प्रशासनाला हाताळ द्या आणि माझ्यावर खोटे आरोप केले गेले. प्रशासनाचा त्यात सहभाग, अटक झाली आणि मी स्वतः ना हजर झालो. मला का कुणी अटक केलेलं नाही काय. ज्या ज्यावेळेस मला पोलीस स्टेशनला बोलवलं मी तिथं हजर झालो. तिथं वर्क आता मी प्रशासनातले कुठले लोक होते मी काय तर खोलत शिरत. ठीक आहे, 3 महिने मला आत राहावं लागलं. 3 महिन्यानंतर मला JMFC कोर्टानं जामीन दिला कारण पोलिसांची जी चार्जशीट तयार झाली त्या चार्जशीटमध्ये स्पष्ट म्हणलं जे पैसे आहेत ते निम्मे कारखान्याकडे आणि निम्मे बँकेकडे. त्या गोष्टीवरती त्या धर्तीवरती मी असेल आपलं संचालक मंडळ असेल सगळ्यांना जामीन मिळाला. पोलिसांची चार्जशीट तर कुठं बोलू शकत नाही. अजून सांग, मी 5 वर्षात कुठंही बट्टा लावून असं काम केलं करणार नाही. माझ्या मागं माणसं आहे. आज कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आहे. कुठं या लोकांनी मानवाची गाण काढून उसात दारी म्हणून तो ट्रस्ट उभा केला आहे का. महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा कृष्णा कारखान्यामध्ये तो पण ट्रस्टच्या स्वरूपात. ठीक आहे, मला ज्या गोष्टी सामोरं जायला लागलं हे एक प्रकारचं माझ्यावर कर्ज आहे. मी कुणाचंही कर्ज माझ्या डोक्यावर ठेवत नाही. मी भविष्य काळात ते कर्ज व्याजात सकट परतफेड करणार. योग्य संधी, वेळ हा संयम तितका माझ्याकडे आणि त्या वेळेची संधी मी मांडत. तुम्ही या कठीण प्रसंगातून कसं सामोरं गेला, तुमचं कुटुंब असेल काय नाही. मी केलेलंच नाही. ज्याला डर नाही त्याला ज्याला कळ नाही त्याला डर कशाला. आणि भविष्य का कोर्ट केसेस चालू जे काय सत्य ते बाहेर सगळ्यांच्या समोर जनतेसमोर येणार आहे. फक्त आजचा उद्याचा पर्व थोडा वेळ लागणार आहे एवढंच. पण माझे जर हात बरबडले असते माझा न्यायाधीश देवतेवर पूर्ण विश्वास. मी असेल माझे सहकारी असेल माझं संचालक मंडळ असेल कोणीही 1 रुपयात मिंद नाही. हा भ्रष्टाचार नाही, हा यात काहीतरी तांत्रिक काहीतरी चुका असू शकते. पण जे सगळे पैसे पोलिसांची चार्जशीट सांगते मी सांगत ते पैसे कारखान्याकडे आहेत आणि काय करे पैसे त्या बँकेकडे. तुम्ही कोर्ट केसेसचा उल्लेख केला तर आता जे विद्यमान संचालक मंडळ आहे त्याच्या विरोधात देखील तुम्ही आता कोर्टात गेला तर ते का. आताच्या संचालक मंडळाने काही लोकांच्या मताचा अधिकार म्हणजे रद्द केला आहे तर त्याबद्दल तुम्ही कोर्टात पण गेला आहात असं कळतं तर खरं आहे का ते. खरं 2013 साली केंद्र शासनानं सहकारी संस्थांना 97 घटनादुरुस्ती हा कायदा लागू केला. सहकारी हां, मग त्या कायद्यानुसार म्हणजे तो सगळ्यांना कंपल्सरी होता स्वीकारायचाच होता. म्हणजे आपल्या काळात जरी लागू झाला असला तर तो अनिवार्य होता. प्रत्येक सहकारी संस्थेनं तो कायदा लागू करून घ्यायचा होता. तो कायदा काय म्हणतो, 5 वर्षातून 1 तुमचा ऊस आला नाही, 5 वर्षातून 1 तुम्ही जनरल मीटिंगला हजर राहिला नाही तर तुमचा मताचा अधिकार तुम्ही वंचित राहू शकतो. तो कायदा 2013 साली लागू झाला. 2015 साली संस्थापक पॅनल कृष्णा कारखान्या निवडणुकीने सामोरं गेले. मग त्यावेळेस विरोधात कोण मतं होती हे आम्हाला चांगली माहीत होती पण आम्ही कोणाला नोटिसेस नाही पाठवले. शेवटी मतदार
शेवटी मताचा अधिकार हा घटनेने दिलेला अधिकार. आम्ही तो अधिकार तो कर्टल करण्याचा आम्हाला काहीच अधिकार नाही. एकाने नोटीस पाठवली नाही जे 100% सभा होत होते सगळ्यांना मताचा अधिकार मिळाला. परंतु हे संचालक मंडळ हे तू पुरस्कृत. आता गाठ माथ्यावर 23 गाव हे तर संस्थापक पॅनलला चांगल्या पद्धतीने मतदान झालं. मग 4 वर्षात 5 वर्षात टोळ्याच दिल्या गेल्या नाही. 23 गावात 2 टोळ्या 3 टोळ्या एवढ्याच दिल्या गेल्या. आता आपल्या काळात 23 गाव 30 टोळ्या 35 टोळ्या कारखाना चालू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काम करत होते. परंतु या लोकांनी 2 टोळ्या 1 टोळी 3 टोळ्या 4 टोळ्या ह्याच्यामुळे जाणीवपूर्वक का तर त्यांचा ऊस आला नाही पाहिजे. आता 5 वर्षात त्यांचा ऊस आला नाही. सभासत्र किती दिवस थांबणार त्यांनी ऊस दुसऱ्या कारखान्यात आणणार. आणि असं करून ऊस आला नाही आणि असं येतो पुरस्कार त्यांना त्या नोटीसच पाठवले. आता साखर आयुक्तांना आपण दाद मागितलेली त्या निर्णय काही तर थोड्या दिवसात कायदेशीर लढाई हो लढणं आणि तिथं जर दाद नाही मिळाली तर आम्ही कोर्टात जाणं आणि चांगल्या पद्धतीनं तो अधिकार अबाधित राखण्याचा हा संस्थापकांचा प्रयत्न असतो. तुम्ही आता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आहात. तुम्ही राष्ट्रवादी ह्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हाला प्रवेश करावा असं का वाटलं? कारखाना सत्तेत आल्यावर मी माझे सहकारी आम्ही कुठल्याही पार्टीचं काम करतो. स्थानिक लेवलवर विलासराव पाटील उंडाळकरांचे आम्ही स्थानिक पत्र काम करत होतो. परंतु कारखान्याचे राज्यपत्र काही अडीअडचणी असतील त्यावेळेस खरोखर मी पार्टीत नसतानसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं नेते मंडळ असतील आदरणीय साहेब असतील मोठे साहेब असतील दादा असतील जयंत पाटील साहेब असतील सचिकांत शिंदे साहेब असतील आपले आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब असतील कारखान्याची कामं शासन पातळीला कुठं अडचणी कुठंही त्यांनी मला थांबवलं मी गेलो कारखान्याची कामं झालेली असं एवढा मान एवढी ही त्या पक्षाकडनं मिळाली. काही नसताना त्या पक्षानं चांगली मदत केली त्यामुळे भविष्यकाळात त्या पक्षाबरोबर राहावंस असं मला वाटलं. म्हणून मी आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये 2016 मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर तुम्ही जी नावं घेतली आघाडीच्या काही नेत्यांची तुमचं जे कार्यक्षेत्र आहे कारखान्याचं ते तर ह्यांच्या मतदारसंघात देखील तुमचे सभासद आहे तर त्यांची मदत तुम्हाला प्रत्येक वेळी झालेली कृष्णा कृषी महाविद्यालयाचा नेमका किस्सा काय? कृष्णा कृषी महाविद्यालय स्थापना 2002 साली स्थापन झाली होती. 2005 साली कृष्णा कंपनी सत्तांतर झाली आणि मोहिते पार्टी तिथं सत्तेवरती आली. ज्यावेळेस तिथं मोहिते पार्टी सत्तेवरती आली कृष्णा कृषी महाविद्यालय या लोकांनी एक वेगळा ट्रस्ट स्थापन केला. ते कृषी महाविद्यालय तिकडं त्यांनी वर्ग केलं आणि कारखान्याच्या मालकीने 150 एकर जमीन त्या ट्रस्टला वर्ग केली. बघा कारखाना सभासदांचा जमीन सभासदांची कृषी महाविद्यालय सभासदांचं पण ह्यांनी ट्रस्ट स्थापन केला त्याच पद्धतीने या मोहितेने पण ट्रस्ट स्थापन केला. ते कृषी महाविद्यालय तिकडं वळवून कारखान्याच्या मालकीने 150 एकर जमीन तिकडं जवळ वळवली आणि ही दोन मोहिते बनू तर याच सदस्य त्या ज्ञानपीठ त्या ट्रस्टचे झाले. आपण जेव्हा सत्तेवरती आलो 3 वर्ष कायद्याची लढाई केली परत कारखान्याच्या मालकीचं कृषी महाविद्यालय कारखान्याच्या मालकीचं केलं 150 एकर जमीन कारखान्याची परत कारखान्याच्या मालकीची करून गेली त्या ट्रस्टपटनं गेली आणि जो इंटेक होता हा 60 होता पहिल्या वर्षाला कृषी महाविद्यालय तो इंटेक कारखान्याचं शासन होतं. राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यावेळेस कृषी मंत्री होते. विजयसिंह मोहिते पाटील साहेब त्यावेळेस त्यांनी मदत केली राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सांगून व राधा अजितदादा असतील जयंत पाटील साहेब असतील बाळासाहेब पाटील साहेब असतील सचिकांत शिंदे साहेब असतील ह्यांच्या सगळ्यांच्या मदतीनं तो इंटेक 60 चा 120 केला आणि त्या 120 मध्ये 24 हा मॅनेजमेंट कोटा असायचा. महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये कृषी महाविद्यालयाच्या या 24 सीटचा एकही रुपये डोनेशन घेतलं जात नव्हतं. जी गव्हर्नमेंट फी आहे त्याच गव्हर्नमेंट फीमध्ये ते 24 सीट्स आहेत हे सभासदांच्या मुलांना दिले गेले आणि त्यांना 1 रुपये डोनेशन न घेता गव्हर्नमेंट फीमध्ये त्या 24 मुलांना दरवर्षी
शिक्षण देण्याचं काम संस्थापक मंडळाने केलं. कारखान्याची निवडणूक जवळ आले, तुम्ही आता मोहिते बंधूंचा देखील उल्लेख केला, तर निवडणूक ही आघाडी करून लढणार की संस्थापक पॅनल स्वतंत्रपणेच लढेल? कृष्णा कारखान्याची निवडणूक 10 महिन्यांहून ठेपलेली, संस्थापक पॅनल येणाऱ्या कृष्णाच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार. यात संस्थापक पॅनलचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि स्वतंत्र अस्तित्व घेऊन हे संस्थापक पॅनल निवडणुकीला सामोरं जाणार आहे. संस्थापक पॅनल ज्यावेळेस सत्तेत होतं, मूलभूत समस्यांच्या गरजा आहेत, योग्य वेळी पाणी, योग्य उसाचा दर, वेळेवर उसाची तोडणी, हा मूळ प्रोग्राम घेऊन सभासदांच्या पाशी संस्थापक पॅनल गेलं. ह्याच प्रश्नामध्ये आणि ह्याच प्रश्नावरती आणि जो काय या 4 वर्षात गलतान कारभार झाला आहे, भ्रष्टाचार झाला आहे, आज ते मुद्दे घेण्यासारखे नाहीत, परंतु जसे वेळ येईल या सगळ्या प्रश्नांवरती संस्थापक पॅनल लोकांच्या समोर जाणार आहे. सभासद सोडणे आणि निश्चितपणे सभासद संस्थापक पॅनलच्या मागं ठामपणे गंभीरपणे मागच्या 2 इलेक्शनला कसा उभा राहिला तसे भविष्य काळात संस्थापक पॅनलच्या मागं सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य समाजात चांगल्या पद्धतीने उभा राहील अशी माझी खात्री. मी 2010 ज्यावेळी तुमचं पॅनल निवडून आलं त्यावेळी अनेक कामं केली, परंतु अजून कारखान्याच्या विकासासाठी कुठली ब्लू प्रिंट किंवा अजून काय विजन्स तुमचे? सगळं आराखडा तयार, बऱ्याचशा योजना, त्यात कृषक महाविद्यालयाचं अजून इंटेक वाढवणे, कारखान्याच्या मालकीचा समाजांचा दूधसंघांची स्थापना करणं, कारखान्याचं मॉडर्नायझेशन अजून करणे, ज्यापर्यंत क्रशिंग चांगल्या पद्धतीनं वाढेल, निसलनिक क्षमता वाढवणे, नवीन फॉरेन लिकरसारखे आणि आत्ता जो आहे ब्रँड तो त्यात नवीन नवीन ब्रँड विकसित करणे, अशा पद्धतीनं संस्थापकांना ॲजेंडा असतो. सभासदांना जी साखर फुकट मिळते या याने चालू केलेलं आहे, ही साखर फुकट साखर केंद्रावर देणे असे बरेचसे विषय संस्थापक पॅनल लोकांच्या समोर घेऊन जाणार आहे. आता आपल्या काळात आपण 2 रुपयाने साखर देत होतो, ही साखर समाजाने आपण गटावरती देत होतो आणि जवळजवळ आपल्या काळात 40,000 समाजात साखर देत होते. साखर येणे फुकट देतात हे लोक, पण कारखान्यावर नेऊन साखर द्यायचे, तुमचा जा याचा खर्च, ते साखरेचं पोतं 21 वर्षाचं साखर 60 किलोचं पोतं 21 नाही, साखर कुठंच पुरत नाही. आणि आत्ता जर बघितलं जवळजवळ 11 ते 12 हजार सभासद फक्त साखर नेतात, बाकी सगळे सभासद साखरेपासून वंचित आहेत. तुमचं पॅनल आल्यानंतर तुम्ही घरपोच? घरपोच नाही, गटावर. म्हणजे मागची ज्या पद्धतीनं योजना राबवलेली त्या पद्धतीनं साखर गटावरती देणार. पाण्याच्या समस्या, पाणी अजून आपल्या घरात व्यवस्थित मिळत होतं, पाणी अजून व्यवस्थित मिळत नाही, पाणी देणं, उस प्रोग्राम व्यवस्थित पद्धतीने राबवणं, गेटकेन बऱ्यापैकी या 4 वर्षात अंतात आणला जातो, तो ऊस न आणणं, सभासदांच्या उसाला प्राधान्य देणं, हे बऱ्यापैकी संस्थापकांचे उपक्रम कार्यक्रम असतात, हे संस्थापकांची रणनीती असते. विरोधकांचं कितपत आव्हान वाटतंय तुम्हाला? कधीही विरोधकाला कमी समजायचं नाही. आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचं काम करतील, आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार, आमचे 100%. 2 इलेक्शनमध्ये काय होतं? समाजात पाठीशी होते, सर्वसामान्य जनता पाठीशी होते, विरोधकांच्या तुलनेत काहीच, तरीसुद्धा ठाम विश्वास. आणि 5 वर्ष संस्थापक पॅनल असेल, संस्थापक पॅनलचं संचालक असेल, प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं म्हणून 2015 साली आत्मताचा गोजाला सोडून द्या, पण संस्थापक पॅनल निवडून आले का? केलेल्या कामाची जीव. आणि आत्तासुद्धा सत्ता नाही, जी कामं येतील ते प्रामाणिकपणे मी असेल, माझे सहकारी असतील, आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू आणि भविष्यकाळसुद्धा एक करतो. मला एक भविष्यकाळात कृष्णा कारखाना आणि ट्रस्ट, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट हा समाजांचा मालकी, हा भविष्यकाळ जसं कृषी महाविद्यालय कारखान्याच्या मालकीची 1.5 एकर जमीन ह्या वेगळ्या ट्रस्टला वर्ग केली होती, ते आम्ही परत कसे कारखान्याकडे केलं
त्याचं भविष्यकाळात कृष्णाच्या हाती भेटतो. हा समाजांच्या मालकीचा, हा परत कृष्णाकरकडे कसा वर्ग करता येईल यासाठी भविष्यकाळात आमचे प्रयत्न राहतात. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे तुमच्या एका गुणाचा सगळीकडे चर्चा असते ती म्हणजे विनम्रता, तर हा गुण नेमका तुम्ही घेतला कुठून किंवा म्हणजे तुमचा जो हंबलनेस आहे हा खूप लोकांना भावतो, तर त्याबद्दल. म्हणजे काही घरात लहानपणाचं वावरलो, जे काही संस्कार घरात झाले त्या पद्धतीनेच भविष्यकाळात समाजात वावरतो. म्हणजे घरात प्रत्येक आलेल्या माणसाला कशा पद्धतीने बोललं पाहिजे हे लहानपणापासूनच आमच्या आई असतील, आमचे बाबा असतील, आमचे आजोबा असतील, हे लहानपणापासून आमच्या मनावर लिंबवलं गेलं किंवा सांगितलं गेलं. तुमच्या वेळची कारखान्याची वाटचाल आणि आत्ताच्या पॅनलच्या कारखान्याची वाटचाल यात तुम्हाला काय तफावत वाटते? आता मागाशी मी डिस्लरचा विषय सांगितला, पहिला डिस्लरचा नफा 6 कोटी 7 कोटी पहिल्या वर्षी संस्थापक पॅनल ज्यावरती सत्तेवरती आलं, पहिल्याच वर्षी संस्थापक पॅनलला 13 कोटी नफा केला, दुसऱ्या वर्षी संस्थापक पॅनलला 24 कोटी नफा केला, तिसऱ्या वर्षी संस्थापक पॅनलला 26 कोटी नफा केला आणि तो नफा तसाच पुढे चालत आहे. आजसुद्धा तेवढा नफा झालेला दिसत नाही. कामगारांचे प्रश्न असतील, सभासदांचे प्रश्न असतील, जागेवर त्यांचा निपटारा व्हायचा, लोकांची उत्साह वेळ तुटली जायची, पाणी व्यवस्थित मिळत होतं. माझं नियोजन असायचं, संचालकांचं नियोजन असायचं, पाण्याचा फेरा महिन्याच्या आत कसा येईल, दीड दीड दोन दोन आणि तीन तीन महिने आजसुद्धा लोकांना पाणी मिळत. आपल्या काळात आपण त्या स्कीम 16 तासात झाली, पाण्याचा फेरा वाढला, आजसुद्धा त्या स्कीमा 16 तासाच्या असून 2-2 महिने पाणी मिळत नाही, याचा अर्थ काय समजायचं? आज मी कारखान्यावर जायचं 10 वाजता जायचं, 5 वाजेशिवाय मी 5 वाजेपर्यंत मी तिथं बसून राहायचं माझी कामं. सभासद मला काय कारखान्याचं ही मानसिकता ही भावना ठेव. मी असेल माझं संचालक मंडळ असेल संस्थापक पण असेल आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. एक तुमचे उपकार त्यांचा ऋण होता आमच्या, त्यांचं उत्तर दायित्व व्हायचं आम्ही प्रयत्न केला. सभासदाला काम निरुत्तर आहे ते व्हायचंच व्हायचं, त्या सभासदाला दुसरा एरपाटा मारायला लागायचं ना, हे तुम्ही भागात तुम्ही जाऊन सुद्धा सर्वे करून बघू शकता. तुमच्या बोलण्यातून ती तळमळ आणि पोटतडी जाणवते, तर ही तळमळ नेमकी का? आज कारखाना आजपर्यंत 50 वर्षामध्ये कारखाना कोणीतरी 2 कुटुंबाचा आहे असापर्यंत या भागात पास दाखवलं गेलं, वस्तूच येते का? कारखान्यात देखील कुटुंबशाही, हां 2 कुटुंबाचा कारखाना आहे. आज 50,000 सभासद आहेत त्या कारखान्यात, 50,000 जणांचं कुटुंब आहे त्या कारखान्याला. प्रत्येकानं रुपये जो ज्यांनी शेअर्स करून शेअर्स उभा भरून रुपये भरून शेअर्स उभा केला आहे तो मालक आहे, त्याचा तेवढाच अधिकार आहे. त्यानं 5 सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत बसायचं, त्याला अरेरावणीची भाषा वापरायची. आपण संचालक मंडळ आम्ही जेव्हा काम करत होतो आम्ही विश्वास म्हणून काम करतो. कारखाना कोण ताम्रपट घेऊन आणला, पण आज आपल्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला, लोकांनी आपल्याला संधी दिली, हे ध्यानात ठेवून आम्ही सगळ्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. पण जे सर काम आहे ते त्या त्या दिवशीच व्हायचं आणि झाल्यात तुम्ही या सर्व भागात करू शकता. तर हे होते अविनाशदादा मोहिते. अविनाशदादांनी अगदी वेळात वेळ काढून अगदी दिलखुलासपणे आपल्याशी संवाद साधला, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वूड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चुझिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.